स्टैंडर्ड 8 इंग्लिश 2.1 ट्राय अगेन। आता आपण या कवितेतील सर्व स्पेलिंग्सचे मराठीत अर्थ समजून घेऊया। ट्राय प्रयत्न करणे, अगेन पुन्हा, टीज इट इज चे लघुरूप, इट इज म्हणजे ते आहे, लेसन धडा, शूड केले पाहिजे, हीड लक्ष देणे, फर्स्ट पहिला किंवा सर्वात आधी, ॲट फर्स्ट सगळ्यात आधी, सक्सीड यशस्वी होणे, देन नंतर, योर तुझे, करेज धाडस, अपियर दिसणे, परसिवर जिद्दीने प्रयत्न करणे, कॉन्कर विजय मिळवणे, नेव्हर कधीच नाही, फिअर भीती, वन्स एकदा, ट्वाईस दोनदा, दो जरी, शूड केलेच पाहिजे, फेल अपयश येणे, इफ जर, वूड असेल, ॲट लास्ट शेवटी, प्रिवेल टिकून राहणे, स्ट्राइव धडपड करणे, डिसग्रेस लाज किंवा शरम, वी आम्ही किंवा आपण, विन जिंकणे, रेस चरियत, केस बाब, फाइंड शोधणे, योर तुझे किंवा तुमचे, टास्क कार्य, हार्ड कठीण, ब्रिंग आणणे, रिवॉर्ड बक्षीस, अदर दुसरे किंवा निराळे, पॉप लोक, कॅन डू करू शकतात, व्हाय का, पेशन्स संयम, मे शक्यता असणे, ओनली फक्त, कीप ठेवा, रूल नियम, कीप इन व्ह्यू लक्षात ठेवा। अशा प्रकारे आज आपण ट्राय अगेन या कवितेचे सर्व कठीण शब्दांचे अर्थ समजून घेतले। ही कविता लिहिलेली आहे W.E. Hickson यांनी। W.E. Hickson यांचाही थोडक्यात परिचय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकू।